सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या भागात आजी आर्याशी बोलत असतात, तेव्हा तू तुझा मन मोठं केलंस, अमोगला सईशी लग्न करायला तयार केलंस, आता बस, आता अमोगला स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ दे, तू काळूबाईच्या कसोटीला खरी उतरलीस, आता अमोगची बारी आणि तुझं आणि अमोगचं लग्न काळूबाईच्या इच्छेने झालंय, त्यामुळे तीच ठरवेल हे लग्न टिकेल की नाही ते, असं म्हणतात। तेव्हा आर्या त्यासाठी तयार होते, मात्र काळूबाईने माझ्या हातून देवळाचं दार उघडून तर घेतलं, मात्र त्यामुळे विराट डिवसला गेलाय, त्यामुळे तो परत देवळाचं दार बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। इथे विराट मंत्र म्हणत असताना त्याला देवळाचं दार बंद करण्याचा मार्ग सापडल्याचं म्हणतो आणि तुम्ही दोघं आता माझ्या पायाशी येणार असं ओरडतो। इथे मालती आणि मिलिंद सईला समजावत असतात आणि ते काहीही झालं तरी अमोग आणि सईचं लग्न लावूनच देणार असं म्हणतात। शिवाय एकदा का लग्न झालं की मुंबईला तुम्ही निघून जायचं, मागे वळून देखील बघायचं नाही असं मिलिंद सईला म्हणतो। मग मालती एकदा का सई आणि अमोग लग्न करून मुंबईला गेले की इथे त्यांचंच राज्य असणार यावरून खुश होते। मात्र तितक्यात मिलिंद म्हणतो की विराट गुर्जी आहेतच, ते आर्याचा बरोबर बंदोबस्त करतील। त्यावर मालती चिडते आणि काळूबाईंसमोर गुर्जींचा काहीच टिकाव लागला का असं म्हणते। तेव्हा मिलिंद तिला विराट गुर्जी स्वयंसिद्ध आहेत, ते नक्कीच पलटवार करतील। दुसऱ्या दिवशी विराट सकाळी सकाळी मिलिंदला फोन करून काहीतरी सांगतो आणि जसं सांगितलंय तसं तंतोतंत करायचं म्हणतो। ते ऐकून मिलिंद आज काम परफेक्ट करतो, देवळाचं दार बंद होणारच आणि सगळ्यांना समजेल की गुरुजी स्वयंसिद्ध आहेत असं म्हणतो। दुसरीकडे आर्या तुटलेल्या पायाने देवळात जायला निघते, तेव्हा आजी तिच्यासोबत अमोगला गाडीने जायला सांगते। गाडीत आर्या सईने दिलेल्या अल्टिमेटमचा विषय काढते, तेव्हा अमोग अजूनही उत्तर शोधत असल्याचं सांगतो। त्यावर आर्या मी काळूबाईंकडे तुला उत्तर लवकर मिळो म्हणून प्रार्थना करेन असं म्हणते। इथे देवळापाशी मंदाला एका लाकडाला बांधलेलं असतं, तेव्हा आर्या आणि अमोग मध्ये पडतात तर त्यांना देखील धरून ठेवलं जातं। तेव्हा आर्या विराटला तिला सोडायला सांगते, तेव्हा विराट तिला थेट देवळाच्या आत सोडणार असं म्हणतो। शिवाय काळूबाईने देवळाच्या बाहेर एक अदृश्य कुंपण घातलंय, त्यामुळे ठिणगी पडणार, त्यामुळे ही आत पाठवल्यावरच देवळाचे दरवाजे बंद होणार असं तो म्हणतो। मंदाने देवळात जावं म्हणून मिलिंद आर्यावर बंदूक ताणतो, ते बघून मंदा घाबरते आणि आर्याला काहीही होऊ नये म्हणून हळूहळू देवळाच्या आत जायला निघते। तेव्हा आर्या तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र मंदा खूप घाबरल्याने आत जाऊन दरवाजा लावून घेते। मग आर्या काळूबाईच्या नावाने धावा करते आणि आता तूच काहीतरी कर, हे देऊळ बंद होण्यापासून तूच वाचव असं म्हणते। तितक्यात देवळाचं दार तुटून खाली पडतं, तेव्हा आर्या ही काळूबाईची कृपा आहे आणि हे दार बंद करण्यासाठी काळूबाईच्या भक्तालाच बोलवावं लागेल आणि काळूबाईचा कोणताही भक्त हे दार कधीच बंद होऊ देणार नाही, त्यामुळे हे दार कायमच उघडं राहणार असं म्हणते। मालिकेच्या आगामी भागात मंदा देवळाबाहेरील अदृश्य कुंपण पार करून आत जाते आणि हे देखील काळूबाईनेच केलंय असं आर्या म्हणते। तर विराट पाटलांच्या मनातून त्यांच्याविषयीची भक्ती कमी होऊ नये म्हणून भस्माने माधवराजे असं लिहितो। तो तिथे दादासाहेबांना झटका लागून ते कोलमडतात। या ठिणग्यांचं कुंपण पार करून काळूबाईने तिला आतमध्ये सुखरूप ठेवलंय आणि ही सगळी माझ्या काळूबाईची कृपा आहे। काळूबाई चालणार नाही, हे असं चालणार नाही। पाटला साहेबांना आपल्या बद्दलचा आदर धाक भीती कमी नाही झाली पाहिजे। विराटने दादासाहेबांना काय केलंय, विराट देवळाचं दार बंद करण्यासाठी आता अजून काय करणार, हे सगळं बघण्यासाठी नक्की बघा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त सोनी मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप।